नियोजन राऊसाहेबांना लावलेलं आहे. आपण काही फीस मागत नाही, आपला पैसा सरकारकडे जमा आहे, सरकार आपल्या पैशाचा कर्जदार आहे. त्या सीपीएफनं आपला पैसा बाहेर काढत नाही आणि जोपर्यंत आपल्याला सीपीएफनं पैसा देत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहणार आहे. आणि राऊसाहेबांना एकच विनंती करतो, येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर आपली आशा या सर्व फायनान्शियल लेबर मिनिस्टर प्राइम मिनिस्टर या सगळ्या पेपर वर स्टॅम्प झालेलं आहे. पेपर वर आपण सुरू झालंय. आपल्या सदनाने जो रिपोर्ट बनवला फाईल फोर्ट तो त्यांना दिलाय आणि त्यांना सांगितलं हे वर्षे पैसे तुमचे जे लोक आज कार्यमध्ये पैसे डिस्ट्रीब्युशन करतात दर एक लाख कोटी जमा होतात आणि याचे पैसे इंटरेस्ट पाठवतात ते जवळपास एक लाख कोटी एवढे लोक आमचे पैसे धरले पण आमच्याकडे तुमच्या असा फार पैसे पूर्ण होता की तुम्हाला आमचे पैसे द्यायला तुमची माय का आपण योजना का नाही कसा आतापर्यंत सगळी राबलो घरा समाजासाठी सरकारची देशाची पण हा कोणी नाही हे आपल्याला आज कळलेलं आहे. बरोबर आहे का? या चोरांच्या ज्या आपण विकत घेतल्या कुठं विकत घेतली त्यांना शाळेत पाठवलं कर्ज काढले उचलत केलं काय केल्या हे चोरं पण आपल्याला आज बाप म्हणायला तयार नाही कारण कुणाला हजार रुपये आणणारा बाप नाही पाहिजे. बरोबर आहे का? जेव्हा 50,000 आणत होतो तेव्हा ते मोठे बाबा होतो आपण पण आता एका हजारात कोण बाबा म्हणतो आपल्याला ठीक आहे का? बरोबर आहे. आणि आपण आता हे सिद्ध करायचं की जीवन हे मेरा अकेले का प्रवास आहे जीवन माझं आहे आणि मी ते जगणार आहे आणि त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला फसवलं त्यांचं त्यांना मी फसवणार तर कधीच नाही पण त्यांच्याकडून माझा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का? आपल्याला जी आपल्या मागण्या आहेत 7,000 मागता तर आपल्याला मिळा जवळपास 10,000 रुपये भरले कोणाला सोनं लागलं नाही 300 मध्ये ती हिंमत 2,000 रुपये लागले 2,300-4,000 रुपये मी तरी आनंद नाही. बरोबर आहे गेले सुनेचे 16 खात आम्ही जगत नाही आम्हाला जिंदगी पाहिजे. सरकार पैसे देत सरकारला सत्ता कशी घ्यायची याची आयडिया आपल्याला बरं चुक आहे. तुमच्याशी सांगतो आजच कामाला असल्याच्या मित्र जी लोक असतील त्या सर्वांना कॉन्टा त्यांना सांगा की जुमतदान करायचं हे आपण देत नाही आपला परिवार नातेवाईक आपले मित्र सलेखी करायची. बरोबर आहे? बघा मी सांगू नये कॉंग्रेस पार्टीला मतदान आहे पूर्ण आहे की जर सगळे सगळेच्या सगळे सरकारी पदातील पण काम केलं नाही आपले सगळे मत कुठल्याही पण त्यांना जाणार. बरोबर आहे? आपल्याला कोणी चालतं पण ते चालत ही भूमिका राहावी लागली आणि जर तुम्ही खूप भूमिका ठेवली तर पुन्हा तुमचा मुका घेतो म्हणून त्या मांडीवर बसायचं नाही मांडीवर बसतो पहिल्यांदा मुका घेतो तुम्ही नाही. बरोबर आहे? आला तुम्हाला शक्ती सांगतो हनुमान शक्ती होती पण ती शक्तीला जांबुवंत लागला. बरोबर आहे की नाही? जांबुवंत पण तुम्ही हनुमंत आहे मी तुम्हाला हात जोडून सांग आपल्या महाराष्ट्रामध्ये टीपीएस उत्पादनांची द्या ती त्या लाख त्याची 65 लाख उजळणी पाठवायला पैसे दिली सगळे पाठ पण मोजायला पैसे आहे का नाही त्याची किती 65 कोटी कार्यरत कर्मचारी त्या डिपार्टमेंटमध्ये तू रिटायर झाले 1.5 कोटी लोक पैसे भरताना
दोनों हाथ उठो ऊंचा उठा के, दोनों हाथ उठा के, सब आगे बढ़े, से कह दिया मुझे सदन कुछ भी कह सकते हैं। अब एक बार और नहीं, जहां कमांडर साहब बुलाएंगे वहां पैरों से चल के आएंगे, मुझे से तो कोई कुछ नहीं कह देता। एक बार फिर कमांडर साहब आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। कमांडर साहब आगे बढ़ो, कमांडर साहब आगे जनगण प्राण जाए पर आपको कहना वचन न जाए। आजादान पे हमारा लिया हुआ संकल्प है, ये जल्दी आप तस्वीर क्या कहना चल रहा है, दोनों उठा के लवकर अपना विजय मिळू शकतो आपल्याला, हे लक्षात ठेवा। मोदी सरकार विरोध आपल्याला टीका करो नाही करो तो विषय वेगळा आहे, मात्र जी आम्हाला समजला तो विषय असा आहे की मोदी सरकार मध्ये केव्हाही कोणत्या दिवशी चांगली घोषणा होऊ शकते हेही लक्षात ठेवा। UPSC घोषणा झाली कोणाला माहिती सुद्धा नव्हतं। एक दिवसापूर्वी त्यांचे जे नेते आहे शिवगोपाल मिश्राजी माननीय कमांडर साहेबांचे अत्यंत जवळचे आहे, दोनदा आमच्या सोबत त्यांची बैठक झालेली आहे। त्यांना एक दिवसापूर्वी फोन आला की तुम्ही तुमच्या प्रतिनिधी मंडळाला घेऊन या, आम्ही तुमची उद्या घोषणा करणार आहे, म्हणून आपली घोषणा केव्हाही होऊ शकते लक्षात ठेवा। आता कुठे काही अडचणी कुठे आल्या मी शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। आजपर्यंत आपला कामकाज झाला नाही, त्याचे कारण असं आहे की जितके वेगवेगळे युनियन आहे हे वेगळे वेगळे डिमांड करत होते, वेगळे वेगळे मागण्या करत होते। कोणी सांगत होता मला 3000 रुपये दिले तरी चालते, कोणी सांगत होता मला 5000 दिले तरी चालते, कोणी सांगत होता की अशक्य आहे 10000 रुपये द्या आणि सोबत महिनाही भत्ता पण द्या। मात्र माननीय कमांडर साहेबांनी जी मागणी ठेवली 7500 रुपये प्लस दिले, त्याच्या कारण असा होता की ही मागणी आमच्या पेन्शन फंडच्या ब्याजामधून पूर्ण केली जाऊ शकते। थोडाफार डीएचा फरक जो आहे तो केंद्र सरकारने द्यावे आणि दोन लोकांचे जीवन जगणे पुरत आहे, 7500 प्लस डीए ही आमची न्यायोचित मागणी आहे। एक आणखी कारण होता की 3000 रुपयाची शिफारस जे कोळशियाळी समितीने केली होती 2012-13 मध्ये, त्याची किंमत सुद्धा 7500 रुपये आहे, म्हणून आम्हाला 7500 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे। मित्रांनो पण लक्षात ठेवा, याच्यावर सर्व ठिकाणी चर्चा सुरू होते, अंतिम प्रस्ताव सुद्धा तयार झाला होता। मी तुमच्या समोर सांगतो या परमात्म्याच्या समोर सांगतो, खोटा बोलत नाही, पण काही गोष्टी असे झाले काही पॉझिटिव्ह झाले काही निगेटिव्ह झाले। पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली की जितके श्रम संघटन आहे सेंट्रल ट्रेड युनियनचे जितके संघटन आहे या सर्वांनी 24 जून 2024 ला माननीय वित्तमंत्री महोदयाची भेट घेतली आणि ते सर्वचे सर्व एक मुखाने त्यांनी मागणी केली की मला 9000 रुपये त्यांना द्यावे, म्हणजे की आम्हाला 7500 रुपये प्रश्न देण्यात आले। आम्हाला आनंद झाला की फार चांगली गोष्ट आहे, जे काही त्यांचे श्रमिक संघटनेचे लोक आहे माननीय कमांडर साहेबांच्या संपर्क मध्ये आहे, कमांडर साहेबांनी त्यांचा अभिनंदन केला, आम्हाला आणि आपल्या पाटील साहेब सारख्या लोकांनी तिथे पाठवला की यांचा अभिनंदन करा की तुम्ही आमच्या मागणीचा सपोर्ट केलेला आहे, आम्ही जाऊन सपोर्ट केला। पण एक गोष्ट आणखी निगेटिव्ह झाली ती अशी की आता या 19 तारखेला तुम्हाला माहिती असेल भारतीय मजदूर संघटनेने उडी मारली आणि फक्त 5000 रुपयाची मागणी समोर केली, 5000 रुपये आम्हाला देण्यात आले। ही मागणी समोर ठेवल्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला का पुन्हा आंदोलन करावं लागलं, आपल्याला दिल्लीचे आंदोलन केल्यानंतर आंदोलन करायची आवश्यकता नव्हती, पण जेव्हा यांनी 5000 रुपयासाठी उडी मारली पुन्हा कमांडर साहेबांनी आम्हाला पाठवला की दिल्लीला जा, पुन्हा आम्ही आता भेटून आलो दिल्लीला, CPFC महोदयासोबत चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की आता आम्ही तुमचा प्रभाव जो तुमच्या
मंडळ प्रपोजल तो आता पुन्हा रिवाइज करत आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला 7.5 लाख रुपये देणार किंवा नाही लक्षात घ्या. याच्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे. कारण काय की BMS हे श्रमिक संघटन आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जे भाजपची सरकार आहे त्यांच्या जवळचे आहे, RSS जवळचे आहे. म्हणून आज आपल्याला हे आंदोलन करायची पाळी आली की आम्हाला 7.5 लाख म्हणजे 7.5 लाख रुपये घेत पाहिजे. जर दिला तर कमांडर साहेब घेतील. मात यांच्या नंतर यांचा जो गळा असतो की नाही तो जाऊन ठेवतील आणि 7.5 लाख प्लस जे घेतले शिवाय आम्ही गुप्त बसणार नाही. त्यांच्यासाठी याची सभा आहे. हे इथं चालू आहे पैसला दोन सरकार देवाला त्याचं मत नाही असं ते की निरोध झाला पाहिजे की नाही. हा याच्या पुढे NSC भाजपने सगळा एका आणि त्याच्यानंतर जो निर्णय त्यांचा होईल तो आपण सांगून देणार. बरोबर बरोबर आहे का? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. कॅन्सल झालं. दुसरे गाव डेटा चेंज सांगितलं तारखेने म्हणाले. तिसरी आम्ही तुमचं काम झालं की आता जायचं काम नाही. मग ती संख्या आणखी एक असं की राऊत साहेबांना किती नेता बाबा मला कशाला व्हायचं नेता नाही. मग ते कशाला करत जर ते नेता व्हायचं नाही तर या भांडणी गुणास्थानात कशाला जातात. आपलं हे पंचायत बरोबर आहे. कारण आपल्याला काय वाटतं कोणी काही देतं म्हणजे आपल्यापासून काही पाहिजे. सकाळी कोणा रामराम केलं तरी आपण म्हणजे कशाला हात लावतो साहेब पैसे मागतो काय. बरोबर आहे ना? पण तसं काही नसतं. काही नाते याच्या पलीकडचे असतात. रामाला वनवास झाला लक्ष्मण झाला का? नाही. राम वनवासात गेला पण लक्ष्मण वनवासात गेला की नाही? बिना शिक्षेचा गेला. रामाची प्रत्येक लढाई तो लढला आणि जिंकल्यानंतर रामाला सीता मिळाली आणि अयोध्या मिळाली. लक्ष्मणाला काही नाही मिळालं. त्याला देहदंडाची शिक्षा मिळाली. एवढा समजा तुम्ही माझे राम आहे मी तुमच्या लक्ष्मण आहे विषय समाज. प्रत्येक नाटक शॉपिंग नाटक नसतं. मेळून बोलतो दोन नारे जो बोला. दहा फुटावरून माननीय मुख्यमंत्री महोदय गेले
आणि मंडपात आणायचा त्यांनी स्वाजन्य दाखवला नाही, म्हणून आज मी या ठिकाणी आलो की तुम्ही आमच्याकडे आले होते, तुम्ही आमच्या घरी आले नाही, आमच्या मागण्याकडे लक्ष केला दिलं नाही, दुर्लक्ष केलं, आपने हमारी मांगों की तरफ ध्यान नहीं दिया है, इसलिए हम आपके घर मतलब बंबई जाके हमारी आवाज को बुलंद कर रहे हैं। तो मित्रांनो, म्हणून आज आपल्याला या ठिकाणी यावं लागला। हे दोन गाणं होते फार महत्वाचे, मी तुम्हाला सांगितले। और सारी दो तीन चीज और है आपको बता दें, उच्च पेंशन के बारे में जो लोग उच्च पेंशन की डिमांड कर रहे हैं उनके बारे में हम कमांडर साहब की ओर से आपको वचन देते हैं कि आपकी उच्च पेंशन की मांग केवल और केवल एनएससी पूरी कराएगी और वो भी जल्दी कराएगी। एक्शन ट्रस्ट के जिनके एप्लीकेशन पेंडिंग है, कमांडर साहब ने स्पष्ट बता दिया है कि 15 दिन के अंदर आप सर्कुलर निकालिए और 15 दिन के अंदर जितने भी एप्लीकेशन है जो पेंडिंग पड़े एम्प्लॉयर के पास में उसको तुरंत अप्रूवल दिलवाइए और केंद्र सिक्योर सीपीएफसी महोदय की ओर से तुरंत जो है सर्कुलर आप निकालिए। मेडिकल की मांग लगभग आपकी पूरी हो चुकी है, माननीय कमांडर साहब ने कोशिश की उसके हिसाब से आपको बता रहे, हमने अपनी आंखों से देखा है, केवल सरकार का अप्रूवल जो है अभी नहीं मिला है, वो भी मिलेगा, हमारी मांगे बहुत जल्दी पूरी होंगी, बहुत जल्दी हम जीतेंगे, आप बिल्कुल चिंतित मत कीजिए, चिंता मत कीजिए। और ये जो दबाव है ये बना के रखिए, ध्यान सुनो, हमारी डिमांड माननीय प्रधानमंत्री जी द्वारा ग्रुप और मिनिस्टर की मीटिंग लेके, मंत्रिमंडल समूह की मीटिंग लेके किसी दिन भी मंजूर हो सकती है। माननीय कमांडर साहब ने यह भी बताया है कि अगर आपको सीबीटी का अप्रूवल चाहिए तो सीबीटी के वीडियो कॉन्फ्रेंस पे आप मीटिंग बुलाइए, ये कोई जरूरी नहीं है कि उसका एक महीने का समय दिया जाए, लेकिन हमारी मांगे तुरंत पूरी करवाइए और उसके बारे में पूरा दबाव है। अब एक अंतिम बात मैं आपको बता दूं कि कमांडर साहब जो भी दिशा निर्देश देंगे उसको हम पूरी जी जान से पालन करेंगे। कमांडर साहब का एक ही उद्देश्य है, ध्यान से सुनिए, कि हमारे ईपीएस 95 पेंशनर्स का हित ये हमारे लिए सर्वोपरि है, ये इस बात को आप ध्यान सुनिए। और उसके लिए कमांडर साहब क्या कर रहे हैं, किसको भला कह रहे हैं, किसको बुरा कह रहे हैं, वो सवाल नहीं है, सवाल इस बात का है कि हमारे नेतृत्व के ऊपर हमको पूरा विश्वास है, उसके लिए आज चलना पड़ी कौन जी जानते, लेकिन आपके आप विश्वास के लिए माननीय कमांडर साहब के नेतृत्व में हमें निश्चित रूप से विजय मिलेगी। दो नारे लगाएंगे, कमांडर साहब आगे बढ़ो, हम आपके त्यातले 10% तर तुमचं ऐकतील, ऐकतील का नाही, कारण आपल्यात तर गेले नाही, आपण अनुभवाचे नव्हे, बरोबर आहे ना। कार्यरत कर्मचारी हे मिळून 7 मतं तुमची होणार आहे, किती 16 कोटी, किती मतं रे, आणि कोणाचा भाग ते थांबवत नाही। पीएस नाही नॅशनल एज्युकेशन कमिटी अन्याय झाला खरंय, पण आपली भनत रेषेत तुम्हाला भेटत नाही, अनुभव वर्षानुवर्षाचा, बरोबर आहे, ही सर्व ती मतं जिथं करी त्याचं कार बने। मी असं काम एमबी सायबर कार्ड होतं, 1:40 मतं होतं पूर्ण बीजेपीला, बरोबर आहे, हे 16 काढून घेतलं जायचं, हे 16 कोणा मिळतील त्याचं आपण करणारा नाही, आपण ठरवणार जाओ, बरोबर आहे काय, बरोबर आहे का, बस आता आपण ठरकोल अजिबात मान्य नाही। आज या आझाद मैदानावरून आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि परवानगीनं आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार आपण हे डिक्लेअर करतोय की जर आपलं काम महाराष्ट्र हरियाणाच्या आचारसंहितेच्या अगोदर झालं तर आपण या सरकारला निवडून देऊ। मान्य आहे का, मान्य आहे का, जर आपलं काम झालं नाही तर आपण कोणालाही मत देऊ पण यांच्या कॅन्डिडेटला मत देणार नाही। मान्य आहे का, मान्य आहे का,
आपल्याला शक्ती दाखवल्याशिवाय कोणी किंमत देणार नाही. आपल्या संस्कृतीमध्ये शक्तीला खूप मोठी किंमत आहे. शक्तीची पूजा करणारे लोक आहे आपण. आपण देवी मातेला शक्ती मानतो म्हणून तिचं मंदिर वर आहे आणि शंकर भगवानाचं मंदिर खाली आहे. बरोबर का चूक? बरोबर आहे. आपल्याला शक्ती वाढवायला पाहिजे. आपल्याजवळ शक्ती कोणती आहे? आपल्याजवळ ही शक्ती नाही, पैशाची शक्ती नाही, सन्मानाची शक्ती नाही. आपल्याकडे शक्ती फक्त एकीची ठेवणार. एकीची शक्ती ठेवणार का? ते एकीचं बळ आपल्याला कमी येणार आहे. आणि तेच फक्त आपल्याला आपली शक्ती जरा मोठी असली तर हे आपली पूजा करते, उपासना करते. आणि म्हणून हे संस्कृत सुभाषित आहे, घोड्याचा बळी देत नाही, हत्तीचा बळी देत नाही, माईस नाही, बकऱ्याच्या जातो तरी दान धरून ओढून मिळू शकतो. दुर्बळ सातक आपण दिले नाही. देश पाप देश आहे, केलेला वाढवलेला देश आहे. आणि हे दलाल जे तिथे बसून आहेत त्याच्या चुकलं होत आहे. हात कापतात ठेवून आणि नात्याला लोक सारखे उडवताय तर उद्धास होते. अरे बापा, वृद्धाश्रम काय उघडतो? आमचे पैसे आम्हाला दे, आम्हाला वृद्धाश्रमाची गरज नाही. बरोबर आहे की नाही? आपले पैसे दाबून ठेवणार, 50-50 रुपयासाठी वृद्धाश्रम उघडतो. त्याच्या भिकेवर जाय ती फक्त यांचा भिका घ्या. स्वाभिमानाला जगू नका. अशा आपल्या भारत देशाची यांनी स्थिती लावलेली आहे की देशाला भिकारी करून ठेवलेलं. आणि जे आपण लोक त्याचे मालक आहे आपल्याला ते म्हणण्या शकतो. मैत्रीची का मुंबईची सास बेट फोडतुंनी त्यांना आनंद टाकले. बेट कोणे अंधुरेला. Thank you.